नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सोडा कंपनी प्रकरणात खासदार उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर. राजवाडा बसस्थानकातील पाणपोई पाण्याविना रिकामी, प्रवाशांची तहान भागवण्याची मागणी. आपल्या जागेत विनापरवानगी सुरू असलेले पीडी वाईन दारू दुकान बंद व्हावे यासाठी रफिक शेख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. पिंपोड्याच्या शेतकऱ्याने तयार केले 20 एकरात कांद्याचे बियाणे. पालिकेच्या अडमुठे भूमिकेमुळे उत्पाद पुन्हा बहरले. जिल्हाधिकारी आयजींच्या सूचनांना वाटण्याच्या अक्षदान. सातारा सेमी स्कूलसाठी 1 कोटी निधी मंजूर. सोनगाव संमत नीम येथून 33 किलो गांजा जप्त, शेतात केली होती लागवड. सांगलीमध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी संतप्त महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या उलट्या हातामध्ये घेऊन केले अनोखे आंदोलन. जलयुक्त शिवारच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. आणि सारे या रसदार स्ट्रॉबेरीची चव चाखा, भिलार येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन. बातमीपत्र सविस्तर. लोणंद येथील सोना अलॉयस या कंपनीच्या व्यवस्थापकाला खंडणी मागत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेला जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश AN शिरसीकर यांनी फेटाळला. लोणंद येथील सोना अलॉयस प्रकरणाबाबतची तक्रार दिनांक 23 रोजी जैन यांनी नोंदवली. यानुसार खासदार उदयनराजे भोसले, अशोक सावंत, रणजित माने यांच्यासह 6 जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणी मागत जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा नोंद झाल्यानंतरच्या काळात पोलिसांनी सावंत, माने यांच्यासह 9 जणांना अटक केली, तर खासदार उदयनराजे यांनी सातारा येथील न्यायालयातून तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला होता. हा जामीन कायम व्हावा यासाठी नंतरच्या काळात न्यायालयीन कामकाज सुरू होते. याच दरम्यान या गुन्ह्यातील आणखीन एका संशयिताला सातारा पोलिसांनी अटक केली. सावंत माने या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे जिल्हा रुग्णालयात ते असून उर्वरित 8 जण कळंबा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. दरम्यान खासदार उदयनराजे यांचा जामीन कायम व्हावा यासाठीच्या अर्जावर दिनांक 31 मार्च, 6 एप्रिल आणि 11 एप्रिल रोजी युक्तिवाद झाला. सरकार तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल असे न्यायालयाने जाहीर केले होते. यामुळे सकाळपासूनच न्यायालयाच्या आवारात खासदार समर्थक जमा झाले होते. दुपारच्या सत्रात न्यायाधीश AN शिरसीकर यांनी खासदार उदयनराजे यांचा जामीन अर्ज फेटाळला. खासदारांच्या अर्जावरील निर्णय जाहीर केल्यानंतर थोड्याच वेळात कोठडीत असणाऱ्या 8 जणांनी जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळला. जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर त्याबाबत उच्च न्यायालयीन अपील दाखल करणार असल्याची माहिती अॅडव्होकेट ताहिर मनेर यांनी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलीस संशयितांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात अशी माहिती पोलीस निरीक्षक BR पाटील यांनी न्यायालयाच्या निकालानंतर. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाईन पद्धतीने व पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकरिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार 10 एप्रिल 2017. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार 10 एप्रिल ते शनिवार 15 एप्रिल 2017 पर्यंत. हरकत व सूचना विचारात घेऊन मतदार यादी अंतिम करणे बुधवार 19 एप्रिल 2017. तसेच मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणे सोमवार 24 एप्रिल 2017 राहील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. राजवाडा बसस्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी म्हणजे केवळ शोपीस होऊन बसली आहे, ती पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून येत आहे. सध्या उन्हाचे दिवस आहेत, सूर्य आग ओकत आहे, अंगाची लाही लाही होत असून साताऱ्यातील तापमान 39.6 अंश सेल्सिअस आहे. पुढील 3 दिवस तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्म्यामुळे अंगातून घामाच्या धारा लागत आहेत, घसाही कोरडा पडत आहे. दरम्यान राजवाडा बसस्थानकातून अनेक बसेस दररोज ये जा करत असतात. हजारो प्रवासी दररोज राजवाडा बसस्थानकात येतात, परंतु या प्रवाशांना
तहान भागवण्यासाठी या बसस्थानकात कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. बसस्थानकात असलेली पाणपोई कित्येक वर्षांपासून बंद स्थितीत आहे. वाढता उन्हाळा पाहता ही पाणपोई स्वच्छ करून या ठिकाणी पाण्याची सोय करावी. व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यासाठी एसटी प्रशासनाने पुढाकार घेत ही पाणपोई सुरू करून तहानलेल्या प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. सध्या या पाणपोईच्या परिसरात कचरा साठलेला आहे. काही कॉक ही नादुरुस्त आहे. शिवाय अनेक वर्ष बंद अवस्थेत असल्यामुळे टाकी आतून घाण झाली असून त्यामुळे ही टाकी स्वच्छ करून तिचा वापर सुरू केल्यास या रखरखत्या उन्हाळ्यात खऱ्या अर्थाने तिचा वापर झाल्याचा आनंद तहानलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसेल. गोडोली येथील पीडी वाईनचे दारूचे दुकान हे रफिक शेख यांच्या जागेत बेकायदेशीररित्या सुरू असून ते बंद होण्यासाठी शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बसले आहेत. गोडोली येथील रहिवासी रफिक शेख यांच्या जागेत त्यांची परवानगी न घेता पीडी वाईन्स दारू दुकान सुरू आहे. याबाबत रफिक शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून याला कोणतेही उत्तर मिळाले नाही. गेली 3 वर्ष ते हे दारू दुकान बंद व्हावे यासाठी लढत आहेत. दरम्यान हे दारू दुकान बंद व्हावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील सुरू केले आहे. माझं नाव आहे रफिक रज्जाक शेख. मी गोडोलीचा रहिवासी. माझ्या जागेत माझी परवानगी नसताना माझा विरोध असताना पंचायतीला 2 लाख रुपयाचा विकास निधी देऊन सदर दारू दुकानदाराने ना हटकट बेकायदेशीरपणे केलेले याबाबतही मी लेखी तक्रार निवेदन माननीय जिल्हाधिकारी माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना दिलेले. त्यांनी यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यांना कोणतेही उत्तर दिलेलं नाही मला आजपर्यंत. म्हणून मी आज 3 वर्ष झाले मी झंडत आहे. त्यानं मला कोणतीही उचित कारवाई केलेली नाही सदर दारू दुकानाविरोधात. त्यामुळे मी हे उपोषण चालू केलेलं आहे. पारंपरिक शेतीच्या अनुभवातून नाविन्याची जोड देत सातत्याने नवे मार्ग शोधून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथील शेतकरी रामराव जाधव यांनी 20 एकरावर गट शेतीच्या माध्यमातून कांद्याचे बियाणे तयार केले आहे. श्री जाधव हे शेतीमध्ये सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. 1992 पासून त्यांनी 1 एकर 2 एकर अशा क्षेत्रात शेतामध्ये पुन्हा फुरसुंगी जातीच्या कांद्याचे बियाणे तयार करत या माध्यमातून उच्च प्रतीचे बियाणे तयार करून त्यांच्या बियाणांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी वाढल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून गट शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. पिंपोडे सारख्या गावात सध्या 20 एकर क्षेत्रावर कांद्याचे बियाणे तयार करण्यात येत आहे. हे बियाणे जुन्नर कर्नाटकातील चित्रदुर्ग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहे. शेतकऱ्याने बियाणे खरेदी केल्यावर त्या भागातील अन्य शेतकरीही आमच्याकडून बियाणे खरेदी करतात असे श्री जाधव. तसेच नेहमीच्या पठडीतील शेती न करता सातत्याने संशोधन करून नवे प्रयोग करण्यात रामराव जाधव हे पुढे असतात. शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनासारखा नवा प्रयोग केला शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पादन मिळू शकते. त्यासाठी प्रामाणिकपणा हवा असा संदेशही श्री जाधव हे देत आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहिती आणि बियाणांसाठी रामराव जाधव पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव भ्रमणध्वनी 90 49 43 90 93 यावर संपर्क करावा असेही त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असताना विश्वास नांगरे पाटील यांनी अन्य विभागांना सोबत घेत अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला पालिकेच्या अडमोठी भूमिकेमुळे खीळ बसली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरून सोडवण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा करत त्यांनी अन्य विभागाचे सहाय्यही घेतले. त्यानुसार सालाबाद प्रमाणे प्रशासनाने यावर्षीही अतिक्रमण हटावचा नारा दिला. गोरगरिबांच्या खोक्यांचा चुराडा करून रस्ते मोकळे करण्यात आले. गेले अनेक वर्ष बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना जागा पालिकेकडे उपलब्ध नसते असल्याने हे विक्रेते पुन्हा या रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पालिकेने जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे. सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे भोजन इमारतीची देखभाल दुरुस्तीसह अश्वांच्या देखभालीसाठीही राज्य शासनाने सुमारे 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांना भारतीय सैन्य दलात अधिकारी पदावर संधी मिळावी यासाठी सैनिक स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने निधी दिला जातो. त्यानुसार सुमारे 1.25 कोटी रुपये निधी विविध कामांसाठी मंजूर आहे. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात शासन निर्णयानुसार या प्रति विद्यार्थी प्रतिदिन 72 रुपये इतका निधी दिला जातो. त्यानुसार यापूर्वी डिसेंबर 2016 पर्यंत 1,07,20,700 रुपये निधी देण्यात आला होता. उर्वरित 27,54,840 रुपये निधी सैनिक स्कूलसाठी शासनाने मंजूर केला आहे. सोनगाव संमत निम तालुका सातारा येथील माजी सैनिक हनुमंत लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातून सातारा शहर पोलिसांनी गांजाची सुमारे 146 झाडे जप्त केली आहेत. तालुका सातारा येथील एका शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली जात असल्याची माहिती दुपारी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना मिळाली. याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत त्या ठिकाणी छापा टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतरच्या काळात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर खंडेरवार धरणे, परिवीक्षाधीन उपाधीक्षक भोसले यांनी कर्मचारी राजू शेख, वसंत साबळे, संजय शिर्के, प्रवीण फडतरे, सोमनाथ शिंदे, निलेश काटकर, निलेश गायकवाड, संतोष इष्टे, दीपक जोपळे यांच्या समवेत सोनगाव संमत निम गाठले. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी असणारे पोखरण नावाच्या शिवारात शेतात शोध मोहीम सुरू केली. यावेळी त्यांना माजी सैनिक हनुमंत लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातील भुईमुगाच्या पट्टीत गांजाची 2.5 ते 3 फूट उंचीची झाडे असल्याचे दिसले. त्याच ठिकाणी शिंदे हे गांजाच्या झाडांना पाणी देण्यासाठी पाट खोदत होते. पोलिसांनी शिंदे याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. पोलिसांना शिंदे यांच्या शेतात 2.5 ते 3 फूट उंचीची गांजाची 146 झाडे आढळली. ही झाडे उपटून जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली. ही कारवाई सुरू असताना शिंदे यांच्या घराच्या छतावर गांजाची आणि पाने वाळवण्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी गेले. पोलिसांनी छतावर गांजा वाळत ठेवण्यात आल्याचे आढळले. छतावरील गांजा सुद्धा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचे आणि गांजाचे वजन करण्याची प्रक्रिया नंतरच्या काळात सुरू करण्यात आली. गांजाच्या झाडांचे वजन 22 किलो 200 इतके तर छतावरून जप्त केलेल्या गांजांच्या पानांचे वजन 12 किलो 400 ग्रॅम इतके भरले. जप्त केलेल्या गांजांची एकूण किंमत 1,80,000 इतकी आहे. पहाटे 4 वाजण्यापर्यंत ही कारवाई सुरू होती. गांजाच्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी हनुमंत लक्ष्मण शिंदे व 70 राहणार सोनगाव संमत निम याला अटक केली आहे. याची फिर्याद पोलीस हवालदार प्रवीण फडतरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून तपास पोलीस निरीक्षक बी आर पाटील हे करीत आहेत. सांगलीमध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी संतप्त महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या उलट्या हातामध्ये घेऊन केले अनोखे आंदोलन. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 500 मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आणि काही दुकाने बंद झाली. मात्र काही अधिकारी आणि राजकीय लोकांच्या कृपेने अनेक दारू दुकाने चालू आहेत. संतप्त महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातामध्ये दारूच्या उलट्या बाटल्या धरून अनोखे आंदोलन केले. ना संदीप कांबळे, मी आंबेडकर नगर इथं राहतेली रहिवासी असून आमच्या रस्त्यावरील आंबेडकर रोडवरील बिअर वाईन शॉप हे आम्हाला समोर आमचं राहण्याची मुश्किल झालेले आहेत. की सगळीकडील बार बंद झालेले आहेत. मेन म्हणजे रस्त्यावरचे हे आणि हिथंच चालू आहे. ह्याला आमच्या मुलाबाळांना आम्हाला आमच्या पोरी कॉलेजच्या जाणं मुश्किल झालेलं आहे. आम्हाला आमच्या गच्चीत उभारणं मुश्किल झालेलं आहे. जेणेकरून आम्हाला भीती निर्माण झाली. आमच्या गोळ असून तिथंसुद्धा उभारतात लोक. त्यामुळे काय करायचे हे लवकरात लवकर आम्हाला ते बंद केलं पाहिजे. आज काय केलं? आज उठल्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते त्यांचंच बघत बसण्याचं हे झालेलं आहे. लक्ष आमचं घरात लागत नाही. आमच्या मुली असल्यामुळं आम्हाला सारखं सतत लक्ष द्यावं लागलंय. नाही आज तुम्ही इथं काय? आज कलेक्टर ऑफिसला आम्ही हे बाटल्या पडलेल्या घेऊन दाखवायला आलोय. ते आम्ही इथं आंदोलन मागे ना
माझं नाव दिव्या राजू कांबळे, मी रहिवाशी असून आमच्या घरासमोरच अभ्युदय बिअर शॉप ही बिअर शॉप अजून चालूच आहे. सगळीकडचे बिअर शॉप बंद झाल्यामुळे तिथं एकदम गर्दी जमते. रात्री 11-12 वाजेपर्यंत बिअर बार सुरूच असतो. त्यामुळे ज्या मुली आहेत त्यांना दुकानला येता जाता प्रॉब्लेम व्हायला लागला आहे, भीती निर्माण व्हायला लागली आहे त्यांच्यामध्ये. त्या मुली बाहेर पडणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे. लहान मुलांच्यावर देखील तो परिणाम व्हायला लागला आहे. कदाचित ती मुलंसुद्धा त्या वाटेल जाऊ शकतात उद्या परवा. एक उत्सुकता त्यांच्यामध्ये लागू शकते. त्यामुळे हा बार त्वरित लगेच बंद करावा यासाठी आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आलेलो आहे. त्यामुळे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी करणार आहोत. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे चालू आहेत. त्यामध्ये सिमेंट नाला बांध सीसीटी डीप सीसीटी इत्यादी सारख्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विशेषतः मानखटाव तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामाबाबत वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी भेटीप्रसंगी मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे या योजनेबाबत जनमानसातील प्रतिमा डागाळली जात आहे. परिणामस्वरूप टँकर मुक्त महाराष्ट्र 2019 या मिशनला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून घेण्यात येणारी कामे ही अत्यंत पारदर्शकपणे झाली पाहिजेत. अन्यथा संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येऊन कारवाई सामोरे जावे लागेल. यावर उपाय म्हणून सर्व संबंधित गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर पदाधिकारी इतर सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या गावात जलसंधारणाची कामे चालू आहेत अशा गावात अंदाजपत्रकाप्रमाणे संबंधित शासकीय विभाग व कंत्राटीदारांकडून काटेकोरपणे काम करून घ्यावे. यावर संबंधित ग्रामपंचायतीने लक्ष ठेवावे. जर कामाच्या गुणवत्तेत तक्रार असल्यास त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. स्ट्रॉबेरी गोवर्स असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व भिलार यांच्या संयुक्त विद्यमाने भिलारमध्ये दिनांक 14-16 एप्रिल दरम्यान स्ट्रॉबेरी महोत्सव 2017 आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान पर्यटकांना भिलार व परिसरातील शेतामध्ये थेट जाऊन अगदी मोफत स्ट्रॉबेरीची चव चाखण्याचा आनंद लुटता येणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष गणपत पार्टे, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, हिल रेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव नितीन भिलारे आदी उपस्थित होते. श्री भिलारे म्हणाले, स्ट्रॉबेरी या फळाचे महत्व समजणे आणि स्ट्रॉबेरीचा प्रचार व प्रसार होण्याची संकल्पना या महोत्सवामागे आहे. महोत्सवाच्या दरम्यान पर्यटकांना 3 दिवस स्ट्रॉबेरीच्या शेतावर जाऊन अगदी मोफत स्ट्रॉबेरीची चव चाखण्याची मजा घेता येणार आहे. यातून पर्यटकांची संख्या वाढतच आहे. परंतु त्यानिमित्ताने वर्दळ वाढवून ग्रामीण कृषी पर्यटन निवासनांना उद्योजकांच्या संधी लाभणार आहेत. स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त इतर फळे पिकांची उत्पादने पर्यटक शेतकऱ्यांच्या थेट बांधावरून खरेदी करतील. त्यामुळे पर्यटकांना स्ट्रॉबेरी बरोबरच इतर शेती उत्पादनाचीही माहिती होऊ शकेल. या महोत्सवात जॅम जेली उत्पादक मालाज मनामा व प्युअर बेरी यांचा सहभाग असणार आहे. यानिमित्ताने संबंधित कंपन्यांच्या परिसरातही स्ट्रॉबेरी महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या सहभागाने या महोत्सवाला आणखी रंगत येणार व इतर भाज्या फळे स्ट्रॉबेरीचे तत्सम पदार्थ जॅम जेली स्वीट्स एका टप्प्यात मिळणार आहेत. यावेळी प्रवीण भिलारे यांनी ही महोत्सवासंदर्भात माहिती दिली. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हॅलो एव्हरीवन, दिस इज प्रियांका निकम. यू आर वॉचिंग लोकवृत्त. लेट्स सी टुडेज न्यूज बुलेटिन. Bail application of Chhatrapati Udayanraje Bhosle have been rejected in the case of Sonalai Company by the District and Session Judge A.N. Shirsikar. Gram Panchayat election will be conducted in both way, online as well as traditional. The schedule have been published. Water drinking tank of Rajwada bus stop have just become a showpiece. Citizen have requested to start that water tanker drink again for the citizen. In Godoli, PD wine shop is in the place of Rafiq Sheikh, which is illegal. Rafiq Sheikh have given application to collector as well as set for fast in front of collector office to remove the wine shop.
By giving traditional farming the touch of new technology, by following new path in farming, the farmer from Korega, Ram Rao Zadav, in 20 acres, the farmer have took onion seed by making the section of the fields. Day by day, traffic condition is getting worse in Satara city. Vishwas Nangre Patil had took over this problem by removing encroachment, but the following stubborn attitude of municipality have put a stop to this movement of removing encroachment. Saini school have been funded with rupees 75 lakh by the state government for building food hall for the student. In Sangolalim Taluka, Satara, a retired soldier Hanmant Lakshman Zadav. From his field, Satara city police have seized 146 marijuana plants. In Sangli, for complete liquor ban, women of Sangli in front of collector office have strike in different manner by holding liquor bottles upside down. Jal Yukt Shivar Abhiyan is one of the single best achievement scheme of government, but some complaints have been received. The district collector Ashwin Mughal has said no carelessness will be bare related to Jal Yukt Shivar. Strawberry festival is arranged in Bilad by Strawberry Grocery Association of India on 14th to 16th April. This were today's news bulletin. Myself Priyanka Nikam signing off. For more news and updates, keep watching Lokvritta.